आपण मगासपासून चर्चा करतो आहे राहुल गांधींच्या आक्रमक भाषणांबद्दल. मी आता सुहास पळशीकर काय म्हणत आहेत ते तुम्हाला ऐकणार आहे. पळशीकरांना मी आज मगाशी रेकॉर्डिंग करताना प्रश्न विचारला की राजस्थानमधल्या या राहुल गांधींच्या आक्रमक शैलीतल्या भाषणाबद्दल त्यांचं मत काय आहे, काय म्हणाले बघा. राहुल गांधींनी ज्या वेळेला काँग्रेसचं नेतृत्व करायला सुरुवात केली त्यावेळेला ते वक्ते म्हणून काही फार प्रभावी नव्हते हे खरं आहे, पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काँग्रेसचे नेते म्हणून आणि आपल्या विरोधी पक्षांवरती हल्ला करण्यासाठी म्हणून देखील जोरदार भाषा आणि भाषणं या दोन्हीचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत भरेल एवढं नक्की, काँग्रेसचं काय होईल हा भाग वेगळा, परंतु एक तुल्यबळ अशा प्रकारचा वक्ता जर काँग्रेसकडून उभा राहिला तर त्यामुळे निदान निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही प्रमाणामध्ये रंगत भरेल. पळशीकर, दुसरा मुद्दा आहे की त्यांनी आजीच्या मृत्यूचा उल्लेख केला, वडिलांच्या मृत्यूचा उल्लेख केला, स्वतःला धोका आहे असं म्हटलं, याचा मतांवर किती परिणाम होईल? आणि त्यांनी भाजपवर थेट हल्ला केला, विद्वेषाचं राजकारण पसरवतोय म्हणून, या सगळ्याचा निवडणुकीवर परिणाम होईल का? एकदा निवडणुकीचा प्रचार म्हटलं की भावनिक आवाहन हे मला वाटतं अपरिहार्य असतं, आणि त्यामुळे राहुल गांधी हे जर काही भावनिक आवाहन करत असतील तर त्याच्यामध्ये काही फार मोठं वेगळं घडलं आहे असं मी मानत नाही. त्याची मतांमध्ये किती रूपांतर होईल हे ठरणं अवघड आहे, पण मला असं वाटतं की राजस्थानसारख्या समाजामध्ये आणि ज्या भागात त्यांनी ते भाषण केलं तिथे अशा प्रकारचा त्याग, अशा प्रकारचं एखाद्या घरातल्या कुणाची तरी झालेली हानी याचा प्रभाव काही प्रमाणात पडू शकतो. माझ्या दृष्टीने जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त कदाचित स्वागतार्ह सुद्धा जो भाग आहे तो दंगलींबद्दल ते जे थेट बोलले तो आहे, कारण त्यामुळे मोदी विरुद्ध राहुल गांधी या व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेपेक्षा काँग्रेस एक विशिष्ट प्रकारचा पक्ष आहे आणि भाजप एक विशिष्ट प्रकारचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली बनतोय हे चित्र कदाचित उभं करण्यात त्यांना यश येईल. ते किती येईल हे अजून ठरायचं आहे, पण व्यक्तिमत्वांच्या चर्चेपेक्षा आणि व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेपेक्षा निदान काही प्रमाणात भूमिकांची स्पर्धा त्यामुळे सुरू व्हायला मदत होईल असं मला वाटतं. किरीट सोमय्या, सुहास पळशीकर काय म्हणतात तुम्ही ऐका. धर्मनिरपेक्षता विरुद्ध धर्मांधता असं स्वरूप देण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असू शकतो असं ते सुचवत आहेत. असं जर निवडणुकीला स्वरूप मिळालं तर तुमचा पक्ष काय करणार आहे? आमचा पक्ष तर फार स्पष्ट म्हणणं आहे की गेली 10 वर्ष काँग्रेसचं केंद्रात राज्य आहे. जर राजस्थानचं म्हणायचं झालं तर राजस्थानमध्ये 5 वर्ष गेहलोतचे घोटाळे चाललेले आहेत. म्हणून आमचा पक्षाचं म्हणणं की आज जनतेच्या दृष्टीने सगळ्यात मोठे विषय कोणते आहेत? बेरोजगारी आहे. आता लोक विकासाची चर्चा आणि तुलना करायला लागलेले आहेत. लोकांना हवं आहे विजन, भविष्याचं विजन. त्याच वेळेला लोक म्हणतात हे महागाईवर काय दर 6 महिन्यांनी सोनिया गांधी प्रस्ताव पारित करणार आणि मनमोहन सिंग हे इंटरनॅशनल समस्या आहे असं बोलणार आणि राहुलजी शांत बसणार. लोक म्हणतात बाबा आमचा दिवाळाचा प्रश्न हा आहे ना. आमचा दिवाळाचा प्रश्न असा आहे जर आपण राजस्थान किंवा त्या भागात गेलात तर लोक म्हणतात की पाकिस्तानचं सीमेचे पली करून इथे जशा पद्धतीने आक्रमक येतात, मग आक्रमक आतंकवादी आहे की पाकिस्तानचे सैनिक आहेत, आमच्या सैनिकाची हत्या करून परत निघून जातात. कारण की राहुल गांधी तर काल ज्या भागातलं जे भाषण होतं ना तो जो पट्टा आहे आणि त्याचबरोबर राजस्थानचा हरियाणाला लागूनचा पट्टा आहे, तिथले लोक सैन्यात पण मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून ते तिथे हे प्रश्न विचारतात की 5 साल में गेहलोतने इतने घोटाले किए, उसकी बात बताओ ना, आप उसमें से कैसे हमको बाहर निकालोगे. म्हणून मला असं वाटतं की आज चर्चा या विषयाची. अगदी बरोबर आहे. सचिन सावंत आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरहून. सचिन सावंत, मला सांगा किरीट सोमय्या काय म्हणते तुम्ही ऐकलेलं आहे. मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठीच राहुल गांधी परिवाराचं जे हौतात्म्य आहे ते काढतायत, भाजपवर आरोप करतायत, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, याच्यामध्ये निश्चितच चूक आहे. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर ज्या तऱ्हेचं देशामध्ये वातावरण प्रस्थापित करण्याचा भाजपाने प्रयत्न केला आणि तो पारंपरिक पद्धतीने केलेला आहे आणि हे जे राजकारण चाललंय त्याचं निदर्शक मोदींच्या अनेक वक्तव्यातनं दिसलेलं आहे.
एक तर आयबीचा जो सध्याचा रिपोर्ट आला आहे की देशभरामध्ये जातीय दंगली पसरवण्याचा फार मोठा घाट घातला जाणार आहे. तुम्हाला विश्व हिंदू परिषद त्या ठिकाणी कोसी यात्रा चैत्र महिना सोडून ऑगस्ट महिन्यामध्ये काढताना दिसते, त्याचबरोबर आता संकल्प यात्रा त्या ठिकाणी करायला बघते, मुझफ्फरनगरच्या दंगली कशा तऱ्हेने घडवून आलेल्या दिसत आहेत, अमित शहाला कशा तऱ्हेने एक स्पेशलाइज जो मनुष्य आहे त्याला त्या ठिकाणी डेप्यूट केलेला आहे, राम मंदिरच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये परत बोललं गेलेलं आहे, आणि जो गोडसेने हिंदू राष्ट्रवादाची जी भूमिका मांडली होती तीच भूमिका त्या ठिकाणी गोळवळकरांनी मांडली, आणि आता मोदींच्या तोंडातून देखील तशाच तऱ्हेची भूमिका येते, कुत्र्याचं पिल्लू म्हटलं जातं. तर ह्या सगळीची पार्श्वभूमी राजकीय परिपटलावरती त्यांनी ही व्यूहरचना ठरवलेली आहे हे निश्चित दिसून येत आहे. त्यामुळे आताचा जो प्रश्न आहे तो ह्याच्यापेक्षा वेगळा आहे असं नाही. भाजपाची ज्या तऱ्हेनं ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिली, 80च्या दशकामध्ये भाजपाची स्थापना झाली, मी तर इतिहास काढला. सचिन सावंत, हे सगळं बरोबर आहे, पण प्रश्न आपला हा आहे, भ्रष्टाचार हा महत्वाचा मुद्दा आहे, विकास हा महत्वाचा मुद्दा आहे, शिक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे, या मुद्द्यांना बगल देण्यासाठी राहुल गांधी हे करतायत का? निश्चितच या दृष्टिकोनातून असं म्हणता येणार नाही. खरी गोष्ट, त्यांचं भाषणाचं जर सगळा अँगल केला तर पहिली गोष्ट, या देशाची प्रगती जर करायची असेल तर ती एकात्मिक पद्धतीने आणि एकत्र येऊनच करावी लागेल. गरीब असेल, श्रीमंत असेल किंवा युवा असेल, त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि युनिटीचं पॉलिटिक्स केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांचा संदेश होता. आणि त्याचबरोबर म्हणताना त्यांनी प्रगती जी युपीएच्या काळामध्ये झालेली आहे, रोडचं डेव्हलपमेंट ज्या तऱ्हेने झालेलं आहे, किंवा आरटीआय ज्या तऱ्हेने, तुम्ही आता जर एज्युकेशनचा विचार केला तर राईट टू एज्युकेशनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निवेश या देशामध्ये आलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा खुगडपणे करण्यास काँग्रेसची तयारी निश्चित आहे. परंतु ज्या तऱ्हेनं या देशाच्या डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये किंवा लोकतांत्रिक सेटअपमध्ये पहिली गोष्ट जी महत्वाची आहे ती धर्मनिरपेक्षता, त्याला या देशामधनं काढता येणार नाही. जोपर्यंत भाजपासारखे जातीय विद्वेष पसरवणारे पक्ष असतील, ज्या आरएसएस सारख्या संघटना असतील, तोपर्यंत हा मुद्दा निश्चित राहणार आहे. आणि त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी जनतेमध्ये ही भावना पसरवणं आणि त्या दृष्टिकोनातून. सचिन सावंत, मला किरीट सोमय्यांकडे जायचं आहे, पण त्याआधी मी विवेक वेलणकरना या चर्चेमध्ये आणणार आहे. विवेक वेलणकर, तुम्ही काही राजकारणात नाही, तुम्ही पुण्यातले एक स्वयंसेवी कार्यकर्ते आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात, तुम्ही बघितलं काँग्रेस काय म्हणतंय, भाजप काय म्हणतंय, या सगळ्या वादामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, असं आहे की निवडणुका सुरू झाल्या की नौटंकी सगळ्यांचीच चालते, त्यामुळे सगळेच पक्ष असं काहीतरी बोलत राहतात. आता काही कुठली लाट नाहीये, भावनिक भरात खेचून काय असं काही होईल असं वाटत नाही, त्यामुळे लोकही फक्त गंमत बघतात. आणि घरी गेल्यानंतर जेव्हा त्यांना भाव दिसतात कांद्याचे, तेव्हा मला वाटतं त्यांच्या डोळ्यातनं येणारं पाणी हे सोनिया गांधीच्या डोळ्यातनं येणाऱ्या पाण्यापेक्षा नक्कीच मूल्यवान आहे. आणि त्यामुळे भावनिक आव्हान करून काही त्यातनं साध्य होईल असं मला वाटत नाही. हा एक केविलवाणा प्रयत्न आहे, दोन्ही पक्ष, सगळेच पक्ष तो करतायत. परंतु मूळ मुद्दे जे आहेत की आज नागरिक देशातले अत्यंत वैतागलेले आहेत, हताश झालेले आहेत, ही सगळे करप्शन, हे भाववाढ ही त्यांना नकोशी झाली आहे. आणि जर आपण एकंदर खून आणि याचं म्हणत असू तर दाभोळकरांपासून सतीश शेट्टीपर्यंत असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचेही खून झाले, पण कुठल्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचं भांडवल केलं नाही, उलट त्यांची कामं त्याच्या आहे त्याच्यापेक्षा जोरात सुरू राहिली. त्यांनाही खुनाची तेवढीच भीती आहे जेवढी राजकारण्यांना आहे, पण त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं राजकारणही मंडळी भांडवल करून कुठंतरी भावनिक आधारावर आधार शोधायचा प्रयत्न करतायत, पण सामान्य माणूस मात्र खरोखरच रडकुंडीला आणि मेटाकुटीला आलाय. आणि मला निश्चित वाटतं भाजपचं कर्तृत्व जरी काहीही नसलं तरी काँग्रेसच्या राजवटीला कंटाळलेली माणसं शेवटी नाईलाजाने का होईना दुसरं कुणी नसल्यामुळे भाजपच्या पदरात मतं टाकतील असं आत्ताचे चित्र मला तरी सामान्य माणूस म्हणून दिसतंय. अजित अभ्यंकर, हे तुम्हाला पटतंय का की काँग्रेसला लोक वैतागलेले आहेत, भाजपकडे कर्तृत्व नाही, नरेंद्र मोदी फार काही करतील अशी अपेक्षा नाही, किंबहुना ते सुद्धा स्टंटबाजी करतायत, पण तरी सुद्धा काँग्रेसवरचा राग म्हणून लोक भाजपला मत टाकतील? नाही, असं आहे, भाजपकडे कर्तृत्व नाही असं म्हणणं बरोबर नाही. भाजपकडे फार मोठं अपकर्तृत्व आहे. भाजपनी म्हणजे नरेंद्र मोदींचं अपकर्तृत्व फार मोठं आहे, भाजपचं अपकर्तृत्व फार मोठं आहे. त्यांनी 1999 ते 2004 काय भ्रष्टाचार केला तो लोकांनी पाहिलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या दोन्ही पक्षांना वैतागून लोक एक धोरणांवरती आधारलेले तिसरे पर्याय त्यांना जिथे जिथे उपलब्ध होतील त्यांच्या मागे जातील, आणि या दोन्ही हे जे काही पर्याय एकमेकांना आहेत असा भास निर्माण करतायत, त्यांच्यापेक्षा तिसऱ्या रस्त्यानेच लोक कुठल्या तरी कार्यक्रमाच्या आधारे जातील. आता त्याचं स्वरूप काय असेल त्याच्याबद्दल तुम्ही आता काय प्रश्न विचारले तर ते आता सांगता येणार नाही,
पण लोक पण तो असा पर्याय येणार नाही अशी मात्र गोष्ट नाहीये, कारण आपल्याला असं अनेकदा इतिहासामध्ये झालं. नाही नाही, मला सांगा अजित अभ्यंकर हा पर्याय दिल्लीत उपलब्ध आहे. काँग्रेस आणि भाजप पुढे आम आदमी पक्षाने आव्हान उभं केलेलं आहे, पण महाराष्ट्रातले लोक काय करणार, इतर ठिकाणचे लोक काय करणार? नाही नाही, मला असं वाटतं की हे पर्याय उभे राहतील, अजून थोडा वेळ आहे, पर्याय उभे राहतील आणि लोक त्यांचे पर्याय शोधतील. आपण लोकांनाही एवढं कमकुवत समजण्याचं कारण नाही. परंतु तुमचा जो मूळ प्रश्न आहे की सगळी निवडणूक भावनेवरतीच वळवायची, जणू का ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांच्यामधली आहे अशा प्रकारचं वळण देण्याचा प्रयत्न हा काँग्रेसलाही सोयीचा आहे. कारण नरेंद्र मोदी जेवढं पिसाटासारखं बोलतील, आणि ते बोलतीलच, ते जेवढं बोलतील तेवढा काँग्रेसलाही फायदा आहे, कारण त्यांनी तसं बोलतं त्यांनाही पोलरायझेशन करता येतं. आणि दुसरी गोष्ट आहे की असं भावनेच्या राजकारणाचं किरीट समय बोलतात मोठा विनोद आहे. त्यांनी राम मंदिराचा प्रश्न का काढला नाही, का बहुतेक स्मृती 10 वर्षांनी कमी होते माणसाची. 99 सालच्या इलेक्शनमध्ये महत्वाचा होता, परंतु आता महत्वाचा नाही, कारण बहुतेक ते झालं असावं कुठेतरी, असं त्यांना माहिती आहे का नाही मला माहित नाही झालेलं पण अजून. त्यामुळे आता कदाचित का ते महत्वाचं नाही, तेही सांगतीलच कधीतरी एकदा आपल्याला. तेव्हा भावनेच्या प्रश्नाचा मुद्दा भाजपने करणं यासारखा मोठा विनोद नाही. त्याच्यावरच त्यांनी 20 वर्ष राजकारण केलंय, दंगली घडवल्यात सगळं केलंय, आता एकदम ते विकासाबद्दल बोलायला लागलेत, ही गोष्ट जरा गमतीची आहे थोडीशी. त्यामुळे त्यांचं कोणी ऐकणार नाही. आणि काँग्रेसचा भ्रष्टाचार इतका स्पष्ट झालेला आहे समोर, इतका अक्षत म्हणजे पराकोटी आणि निचतम पातळीला सगळी विश्वासार्हता गेलेली आहे यंत्रणेची गेल्या 5 वर्षात, त्यामुळे लोक यांना मतदान करणं शक्य नाही. त्याच्यामुळे हा थर्ड ज्याला आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह, याच्याकडेच लोक जातील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. धोका फक्त एवढाच आहे की अशा प्रकारच्या भावनिक राजकारणामध्ये या दोन झुंजी लावण्याचा जो काही प्रयत्न राहील तो फक्त यशस्वी होऊ नये, एवढीच फक्त आपण एवढं आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही चर्चा फक्त राहुल गांधींची न करता यांच्याही पिसाट आव्हानाची केली पाहिजे असं मला वाटतं. बरं, ठीक आहे, आपण तीही करूया, ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी पुन्हा प्रश्न पहा, राहुल गांधींच्या आक्रमक आणि भावनिक आव्हानामुळे काँग्रेसला फायदा होईल का? 86% लोक अजूनही म्हणत आहेत की काँग्रेसला फायदा होणार नाही. कुमार, आपण ही जी चर्चा आता करतो आहोत त्यामध्ये राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई होईल असं आता चित्र दिसतंय, तुम्हाला असं वाटतं त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे मागे पडतील? नाही, मला पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई प्रोजेक्ट करण्याचा जो प्रयत्न काही लोकांकडनं आणि मुख्यतः मीडियाकडनं होतोय तोच मला पटत नाही. साध्या सरळ काही गोष्टी आहेत. नरेंद्र मोदी हे गेले जवळजवळ 11 वर्ष मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावरची जी काही कामं चांगली वाईट, जास्त वाईट पण चांगली कामंही त्यांनी केले तसा दावा केला जातो. राहुल गांधी आत्तापर्यंत कोणत्याही मंत्रीपदावरती कधी नव्हते. ज्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यांना बोलवलं त्यावेळी ते गेले नाहीत, त्यावेळेला ते म्हणले मी पक्षाचं काम करणार आहे. नंतर जयपूरच्या अधिवेशनातही ते म्हणाले की केवळ पदाच्या एका मोहामध्ये मी पडणार नाही, मला तर आईनी सांगितलं असं त्याचा, त्यावेळेला पण त्यांनी तथाकथित भावनिक संदर्भ दिला की या पदाच्या मोहात पडून काही सुटणार नाहीत प्रश्न, आपल्याला असा पक्ष तयार करायला हवा की ज्याच्यामध्ये एका पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा 10 उमेदवार आहेत, पंतप्रधानपदासाठी सुद्धा 10 उमेदवार आहेत, इतका आपल्याला सक्षम पक्ष तयार करायचा आहे. ही त्यांची भूमिका आहे, त्या पद्धतीने ते काम करतात. ते त्यात यशस्वी होतील की नाही मला माहिती नाही, अयशस्वी होतील, यशस्वी होतील, कदाचित नजीकच्या काळात अयशस्वी होतील, लॉंग टर्म काळामध्ये ते यशस्वी होतील, कदाचित नजीकही यशस्वी होतील, त्याच्याबद्दल भाष्य करण्यात पॉईंट नाही. परंतु लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे अशा प्रकारची, म्हणजे अमेरिकेत जशी राष्ट्राध्यक्षीय निवडणूक असते तशा पद्धतीची निवडणूक इथे होते असा पवित्रा घेऊन त्यांनी संपूर्ण राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न त्यांनी कायम केला आहे. 1998 पण त्यांनी जी पोस्टर्स लावली होती त्यावेळेला डू यू वॉन्ट सीताराम केसरी और अटल बिहारी वाजपेयी, कारण त्यावेळेला सोनिया गांधी राजकारणात हा भाजपचा प्रयत्न आहे, हा भाजपचा आहे, मीडिया त्या पडलेली आहे, मीडिया बळी पडलेली आहे. आणि म्हणून राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी ही स्पर्धा नाही, ही स्पर्धा देशाची एकात्मता विरुद्ध देशाच्या विघातक शक्ती म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदींची उमेदवारी हीच मुळी भारतातली विघातक शक्ती आहे असं मानणारे आणि त्याच्या विरुद्ध मानणारे असे दोन गट आहेत. किरीट सोमय्या, उत्तर द्या. अगदी खरं बोलतात, स्पर्धा ही राहुल आणि नरेंद्र मोदीची नाहीच आहे, कारण की स्पर्धेत राहुल गांधी टिकू शकत नाही. 10 वर्ष काँग्रेसची सत्ता आहे, कसं काय कुणीही
त्याचा इन्कार करू शकणार हो? जर राहुल गांधी पंतप्रधानाचं घोषित व्हायची हिम्मत केली तर लोक विचारणार दत्ताल क्या कर रहे थे, खाली मनमोहन सिंग को पीछे ते नचा रहे थे? आणि जर राहुल गांधी पंतप्रधानाच्या स्पर्धे नाही त्यागाची बलिदानाची मूर्ती आहे मग काँग्रेस काय मनमोहन सिंगांना पंतप्रधान बनवणार आहे? हो असं आहे की राहुल गांधीची इज्जत जाऊ नये म्हणून काँग्रेसवाले आणि काँग्रेस समर्थक संभ्रमात आहेत. याला पंतप्रधान घोषित केलं त्याचा उमेदवार आणि उद्या 100 खाली जागा आले तर काय होणार? उत्तर प्रदेश मध्ये राहुल गांधीला प्रोजेक्ट करायला गेले आणि काय झाले? होते त्याच्या अर्ध्या जागा झाले. स्पर्धा नरेंद्र मोदी राहुल गांधीजी नाही जाय टिकूच शकत नाही राहुल गांधी. आणि स्पर्धा स्पर्धा आहे वाढलेली महागाई, स्पर्धा आहे वाढलेला भ्रष्टाचार, स्पर्धेत आहे काळं नाणं, स्पर्धा आहे बेरोजगारी हटवण्याची, स्पर्धा आहे अनाचार अत्याचार बलात्कार, स्पर्धा आहे त्या पाकिस्तानचे जे अतिरेकी तिथून पलीकडून हिते. बरोबर आहे किरीट सुभाई, तुमचे मुद्दे लक्षात आलेले आहेत, तुमचे मुद्दे लक्षात आलेले आहेत. सचिन सावंत उत्तर द्या, राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत असं किरीट सोमय म्हणतायत, म्हणून तुम्ही त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करायला घाबरतायत असं ते सुचवतायत. नाही मगाशी मला ते बोलता बोलता हेही म्हणाले की त्या ठिकाणी काँग्रेसची ही संख्या कमी येईल आणि म्हणून त्याच्या तरी करतायत. मला असं वाटतं अडवाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या निवडणुका लढल्या त्यानंतर भाजपची अवस्था काय झाली आणि म्हणून मग त्या ठिकाणी अडवाणी चुकीचे होते असं त्यांचं म्हणायचं आहे का? राजकारणामध्ये यश अपयश हा विषय कधीच नसतो. आजचं यश उद्या, आजचं अपयश उद्याचं यश असतं. आणि काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर जगतो त्या ठिकाणी निवडणूक लढत असतो. काँग्रेस पक्ष कामांवर निवडणूक लढवतो, कार्यक्रमांवर निवडणूक लढवतो. आणि ज्या तऱ्हेनं एकंदरच वातावरण नकारात्मक पद्धतीनं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न झालाय, मला असं वाटतं की गेल्या 9 ज्या तऱ्हेनं काम झालं ते गेल्या अनेक वर्षामध्ये भारताच्या स्थापनेपासून झालेलं नाही हेही सांगता आलं पाहिजे. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर यापुढची निवडणूक जी आहे ती खऱ्या कामांची आणि हे जर प्रचार चाललाय त्याच्या विरुद्धची असणार आहे. गुजरातचा खोटा प्रचार करून गुजरातचं एक चित्र त्या ठिकाणी विकासाचं गेलं, त्याला रघुराम राजनच्या अहवालामध्ये कशा तऱ्हेचं तोंड दाखवलं गेलं किंवा त्याचा बुरखा कसा फाटला हे लोकांनी पाहिलंय. परंतु त्याचबरोबर या देशामधली जी लोक एकंदरच आर्थिक परिस्थिती जी $600 बिलियन जी एनडीएच्या काळात होती ती आज 1.8 ट्रिलियन तिप्पट झाली. आणि देशाचा जो क्रमांक 7व्या क्रमांकाची आर्थिक सत्ता होती ती आज 3र्या क्रमांकाची झालेली आहे हेही टाळता येणार नाही. आणि ज्या तऱ्हेनं भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये म्हणत असतील तर या देशामध्ये माहितीचा अधिकार हा काँग्रेस पक्षाने आणलेला आहे. आणि ज्या तऱ्हेनं काँग्रेसच्या नेत्यांवरती देखील कारवाई करण्यामुळे मागे पुढे पाहिलं नाही. परंतु बाबू बोकारे याला स्वतःच्या मंत्रिमंडळात ठेवणारे, पुरुषोत्तम सिंग सोळंकीला स्वतःच्या मंत्रिमंडळात ठेवणारे किंवा बंगारू लक्ष्मणाच्या स्वतःची जी थोर परंपरा आहे ती सांगणारे लोक भ्रष्टाचाराच्या बद्दल सांगतील आणि लोक विश्वास ठेवतील, मला असं वाटतं हे चुकीचं आहे. विकासाचं चित्र जे आहे ते काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे आणि तेच घेऊन आम्ही जाणार आहोत. ज्या तऱ्हेनं एकंदरच रोजगाराच्या संदर्भामध्ये जर पाहायचं झालं तर मनरेगाच्या संदर्भामध्ये बरोबर आहे. मला सचिन सावंत एकच सांगा, काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, मनमोहन सिंग की राहुल गांधी? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण तुमचा? पण ही संसदीय लोकशाही आहे या देशामध्ये. ज्या तऱ्हेनं आमचे जे काही निवडून येणारे पार्लमेंटरीचे सदस्य असतील, खासदार असतील, ते ठरवतील त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी होणार आहे. आणि हीच पद्धत झालेली आहे, एका दुसरा अपवाद बघडता काँग्रेस पक्षामध्ये हीच परंपरा राहिलेली आहे. आणि आम्ही त्या व्यवस्थेवर संसदीय लोकशाहीला वरच विश्वास ठेवतो. ही अध्यक्षीय किरीट सोमय्या असतायत तुम्हाला भाजपचा आत्मविश्वास किंवा अतिआत्मविश्वास त्यावरून दिसतोय असं मला वाटतंय. निवडणूक काय ते ठरवेल. पण आपण पुन्हा सुहास पळशीकरांकडे जाऊया. सुहास पळशीकर, या सगळ्या व्यक्तिगत लढाईमध्ये महत्त्वाचे प्रश्न मागे पडतील असं तुम्हाला वाटत नाही का? मी मागे जे म्हटले तेच परत म्हणेन की हो, मला असं वाटतं की अनेकांची अशी इच्छा आहे की फक्त राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांची लढाई आहे असं एक चित्र निर्माण व्हावं. माध्यमांनी त्याला जास्त हातभार लावलेला आहे याचं कारण ज्या वेळेला एखादं व्यक्तीच्या भोवती राजकारण केंद्रित होतं त्यावेळेला स्वाभाविकच त्याचं चित्रीकरण करणं, त्याची मांडणी करणं, त्याला महत्त्व देणं किंवा न देणं या गोष्टी सोप्या होतात आणि त्यामुळे विषयामध्ये तपशिलामध्ये किंवा मतभेदांमध्ये जावं लागत नाही. आणि साधारणपणे सुलभीकरण करणं हे कोणत्याही मोठ्या माध्यमाचं एक वैशिष्ट्य असतं, त्यामुळे माध्यमं तसं करतात.
पण तुम्ही म्हणता ते 100% खरं आहे की अशा प्रकारची जर लढाई उभी आहे असं चित्र निर्माण झालं तर काँग्रेस सरकारची अकार्यक्षमता असेल किंवा देशाच्या विकासाचं आपल्यापुढे असलेलं चित्र कोणतं आहे याची चर्चा असेल किंवा आत्ता तुम्ही अन्नसुरक्षा विधेयकाचा उल्लेख केला त्याच्या खेरीज एकूणच विकासाचे कार्यक्रम करताना विस्थापितांचं काय करायचं हा एक गंभीर प्रश्न आपल्यापुढे आहे की ज्याचं उत्तर आपण नाही देऊ शकलेलो. अशा प्रकारच्या प्रश्नांवरती कोणत्याच पक्षाला काहीच भूमिका घ्यावी लागणार नाही आणि सगळेजण त्याच्यातून सुटून जातील ही शक्यता मला जास्त वाटते. कुमार केतकर, शेवटी मी तुमच्याकडे येतोय. काँग्रेस विरुद्ध नाराजी आहे हे तुम्हालाही मान्य आहे, तुम्ही तुमच्या लेखात सेमिनारमधलेही लिहिलेलं आहे. अशा परिस्थितीत काय होईल? म्हणजे अजित अभ्यंकर म्हणतायत त्याप्रमाणे ज्या ठिकाणी तिसरा पर्याय उपलब्ध आहे लोक त्याला मत देतील का? नाही, तिसरा पर्याय उपलब्ध नाही आहे. मला वाटतं त्यांनाही हेच म्हणायचं होतं की तिसरा पर्याय त्यातून उपलब्ध होईल, परंतु काँग्रेसमुक्त देश करायचा आहे असं ज्या वेळेला हे सगळे मंडळी म्हणतात त्यावेळी त्यांना हेडगेवार मुक्त देश करायचा आहे असंही म्हणायला लागेल. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1925 साली स्थापना झाल्यानंतर हेडगेवार काँग्रेसमध्ये राहिले, त्यांनी काही चळवळींमध्येही भाग घेतला. वल्लभभाई पटेलांचा ते प्रचंड मोठा पुतळा उभारणारे ते वल्लभभाई पटेल कायम काँग्रेसमध्येच होते आणि त्यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घातलेली होती. तेव्हा काँग्रेस मुक्त देश करायचा म्हणजे वल्लभभाई पटेलांनाही त्यांना काढायला पाहिजे, हेडगेवारांनाही काढायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे, म्हणजे इतकंच नाही तर जे जे लोक काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलेले आहेत निर्णया करण्यासाठी त्यांनाही मग त्यांना फेकून द्यायला लागेल. ते तर वाट बघतायत की अजून काँग्रेस फुटून आपल्याकडे कोण येतील. त्यामुळे काँग्रेस मुक्त देश ही काहीतरी एक इतकी बनवाबनवीची, इतकी सवंग आणि इतकी फालतू आणि अर्थशून्य घोषणा आहे की त्याचा विचारही करायचं कारण नाही. मुद्दा यातला असा आहे की राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी हा जसा हा यावेळचा संघर्ष नाही तसा केवळ हा UPA विरुद्ध NDA सुद्धा नाही. कारण UPAतले आणि NDAतले पक्ष हे अदलाबदल करून दोन्ही ठिकाणी गेलेले आहेत. करुणानिधी दोन्ही ठिकाणी होते, त्याच्यानंतर जयललिता दोन्ही ठिकाणी होत्या, पासवान दोन्ही ठिकाणी होते, ममता दोन्ही ठिकाणी होत्या, फारूक अब्दुल्ला दोन्ही ठिकाणी होते. त्यामुळे UPAतले NDAत आणि NDAतले UPAत ते IPL सारख्या टीम म्हणणं सुद्धा ते फिरतात. त्यामुळे बाकीच्यांच्याबद्दल मला चर्चा करायची वाटत नाही. ह्याच्यातनं जर तिसरा पर्याय निघणार असेल ह्या UPAतल्या फुटणाऱ्या पक्षांकडनं आणि NDAतल्या फुटणाऱ्या पक्षांकडनं तर तो तिसरा पर्याय सुद्धा आपल्याला स्वागतार्ह वाटणार नाही. त्यामुळे आपल्याला साधारणपणे आपण एवढंच म्हणू शकतो की जो पक्ष या देशाची एकात्मता, ह्या देशाचा सेक्युलरिझम आणि या देशाची विद्वेषरहित अशा प्रकारची राजकीय भूमिका घेईल तो असावा. बाकी ह्याच्यामध्ये कोणता पक्ष आणि कोणता पंतप्रधान हा मुद्दा नाही. तिसरा पर्याय हा अशा पद्धतीने जर येणार असेल तर तो स्वागतार आहे. आत्तापर्यंत तिसरा पर्याय आपल्या देशात कधीही यशस्वी झाला नाही. 95-96 साली नाही, त्याच्या अगोदर 89 साली नाही. जनता पक्ष नावाने जो तिसरा पर्याय झाला तोही 2.5 वर्षात निकालात निघाला. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या धोरणांच्या दृष्टिकोनातनं पर्याय बघूया, पक्षांच्या दृष्टिकोनातनं नको. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. अजित अभ्यंकर तिथे हसतायत, पण तिसरा पर्याय या गोष्टीवर आपण पुन्हा एकदा कधीतरी चर्चा करूया. मला पुन्हा प्रश्न घ्यायचा आहे, राहुल गांधींच्या आक्रमक आणि भावनिक आवाहनामुळे काँग्रेसला फायदा होईल का? 87% लोक नाही म्हणतायत आणि जर 87% प्रेक्षकांचं हे मत असेल तर काँग्रेसने आपली केलेली जी कामं आहेत, अन्न सुरक्षा विधेयकासारखं महत्त्वाचं काम आहे, RTI यावर अधिक लक्ष केंद्रित का करू नये असा प्रश्न जो पत्रकार विचारत आहेत, कुमार केतकर म्हणाले, सुहास पळशीकर म्हणाले, त्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.